राज्याच्या मुख्य सचिवपदी आता नितीन करीर यांची नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे 31 डिसेंबर 2023 निवृत्त होत आहेत. सौनिक यांच्या जागी करीर यांची नियुक्ती होण्याची ही शक्यता आहे. करीर 1998 बॅचचे IAS अधिकारी आहेत. सध्या करीर वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. करीर यापूर्वी महसूल नगरविकास सारख्या महत्वाच्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राहिलेले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवपदी आता नितीन करीर यांची नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे. मनोज सौनिक हे मुख्य सचिव होते, ते आता 31 डिसेंबरला निवृत्त होत आहेत आणि सौनिक यांच्या जागी करीर यांची नियुक्ती होऊ शकते. करीर हे सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. तर यापूर्वी महसूल नगरविकास सारख्या महत्वाच्या विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून मनोज करीर यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे आता मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांची नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती होऊ शकते. मनोज सौनिक हे मुख्य सचिव आहेत, ते 31 डिसेंबर 2023 निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नितीन करीर यांची नियुक्ती होऊ शकते.